मंडळी, प्राचीन काळापासूनच या ग्रहावर स्त्री तत्वाची पूजा केली जाते. केवळ भारतच नाही तर युरोप, अरेबिया आणि आफ्रिकेच्या बहुतांश भागात सुद्धा केलं जायचं. पण दुर्दैवाने पश्चिमेत तथाकथित मूर्तीपूजेचा नायनाट करण्यासाठी देवी मंदिरे नष्ट करण्यात आली. जगाच्या इतर भागातही तेच घडले. पण भारत ही एक अशी संस्कृती आहे ज्यामध्ये स्त्री तत्वाची आराधना अजूनही टिकून राहिली. आणि ही संस्कृती अशी आहे जी आपल्याला आपल्या गरजेनुसार देवी निर्माण करण्याचं स्वातंत्र्य देते. प्राणप्रतिष्ठेच्या विज्ञानाचे प्रत्येक गावाला त्यांच्या स्थानिक गरजांनुसार स्वतःचं ग्रामदेवी मंदिर बनवण्यासाठी सक्षम केले. दक्षिण भारताच्या प्रत्येक खेड्यात आजही तुम्हाला अम्मण किंवा देवीचे मंदिर मिळेल. स्त्री तत्व नाहीस होण्याची शोकांतिका आजही आहे. आपण आपल्या जीवनात जगण्याच्या धडपडीला सर्वाधिक महत्व दिल्यामुळेच आज समाजात पुरुष तत्वाला महत्व आलं आहे. सौंदर्यशास्त्र किंवा नृत्य किंवा संगीत किंवा प्रेम किंवा देवत्व किंवा ध्यान याऐवजी अर्थशास्त्राला चालना मिळाली आहे. जेव्हा अर्थशास्त्र राज्य करतं, जेव्हा जीवनातील सूक्ष्म मृदू आणि कोमल बाबींकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा निसर्ग पुरुष तत्वाचे वर्चस्व असते. अशा जगात स्त्री तत्वाचा पराभव अपरिहार्य आहे. त्याहूनही मोठी शोकांतिका म्हणजे बऱ्याच स्त्रियांना वाटते की त्यांनी पुरुषासारखेच बनले पाहिजे, कारण त्यांचा असा समज आहे की पुरुषत्व म्हणजे सामर्थ्य. जर स्त्रीतत्व गमावले जे काही स्पर्धात्मक नाही आणि जीवनातील पोषण करणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होईल, जीवनाची ज्वाला कायमचीच नष्ट होईल. हे भयंकर नुकसान आहे, ते पूर्ववत करणे अवघड आहे. भारतीय नवरात्र उत्सव. भारतातला नवरात्रीचा उत्सव देवी स्त्री तत्वाला समर्पित आहे. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती हे स्त्री तत्वाचे तीन आयाम आहेत. ते अनुक्रमे पृथ्वी, सूर्य आणि चंद्र किंवा तमस, रजस आणि सत्व यांचे प्रतीक आहेत. जे लोक शक्ती किंवा सामर्थ्याची कास धरतात ते स्त्री तत्वाच्या पृथ्वी किंवा दुर्गा किंवा कालीसारख्या रूपांची पूजा करतात. जे लोक संपत्ती, तीव्र इच्छा किंवा भौतिक गोष्ट मिळवण्याची आस धरतात ते लक्ष्मी किंवा सूर्याची पूजा करतात. जे ज्ञान प्राप्ती करण्याची, विलीन होण्याची किंवा नश्वर देहाची मर्यादा ओलांडण्याची आस धरतात ते सरस्वती किंवा चंद्राची पूजा करतात. जीवन एक रहस्य आहे आणि ते नेहमीच एक रहस्य राहील. नवरात्रीचा उत्सव याच मूलभूत बोधावर आधारित आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांचं या मूलभूत गुणांनुसार वर्गीकरण केलं जातं. पहिले 3 दिवस दुर्गाला, पुढचे 3 दिवस लक्ष्मीला आणि शेवटचे 3 दिवस सरस्वतीला समर्पित असतात. 10वा दिवस विजयदशमी. जीवनाच्या या तिन्ही पैलूंवर विजय दर्शवितो. नवरात्री साजरं करण्याचा सर्वोत्तम मार्ग त्यात उत्सवाच्या उत्स्फूर्तने सहभागी होणे हे नेहमीच जीवनाचे रहस्य राहिले आहे. गंभीर न होणं पण पूर्णपणे गुंतलेले असणं. परंपरेने देवीची उपासना करणाऱ्या संस्कृतींना हे माहिती होतं की अस्तित्वात असं बरंच काही आहे जे कधीही समजलं जाऊ शकत नाही. तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता, त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता, पण ते कधीही समजू शकत नाही. जीवन एक रहस्य आहे आणि ते नेहमीच एक रहस्य राहील. नवरात्रीचा उत्सव याच मूलभूत बोधावर आधारित आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.